सध्या कळवा आणि ठाणे परिसरामध्ये बॅनरबाजी मार्फत आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे गेल्या दोन दिवसांपासून बॅनरच्या मार्फत अनेक टोलेबाजी केली जात आहे अशातच खोका आणि बोका शीर्षकाखाली असलेल्या कवितेचे बॅनर रातोरात उतरवण्यात आले आहेत कळव्यातील दक्ष नागरिक रवींद्र पोखरकर यांनी कवितेमधून गद्दारांना क्षमा नाही हा आनंद दिघे यांनी दिलेला संदेश बॅनरच्या माध्यमातून लावला होता ठाणे महानगरपालिकेतील नगरसेवक फोडाफोडीचे राजकारण सध्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालं आहे खरेदी विक्री केली जात असल्याचा आरोप केला याच पार्श्वभूमीवरती दक्ष नागरिक रवींद्र पोखरकर यांनी मागील रविवारी नगरसेवकांनो स्वतःला विकू नका असे संदेश दिलेले बॅनर लावले होते या बॅनरशी संबंध राज्यभर चर्चा झाली होती तर काल रात्री उशिरा रवींद्र पोखरकर यांनी पुन्हा खोका बोका असं शीर्षक असलेल्या कवितेचे बॅनर लावले या बॅनरच्या माध्यमातून फुटणाऱ्या नगरसेवकांसह फोडाफोडी करणाऱ्यांवरती वरमिघाव घालण्यात आला आहे